हाय नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि हा जो टॉप दिसतोय तुम्हाला, हा क्रॉप टॉप, तर हा खूप सुंदर पद्धतीने शिवलेला आहे। बघा, इथं वरती फ्रिल लावलेली आहे, ह्याच कापडाची आहे ती फ्रिल, फक्त अस्तर लावल्यामुळे इकडचा कपडा थोडासा व्हाईट दिसतोय। तर खाली पण आपण इथे फ्रिल लावलेली, बघा याला मॅचिंगचे बटन्स पण लावलेले आहेत। आणि इथं बघा सुंदर अशी सिल्वर कलरची लेस लावलेली आहे, इथं तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने ही लेस वगैरे लावलेली आहे। आणि हा क्रॉप टॉप खूप सुंदर झालेला आहे। आणि हा आहे त्याचा स्कर्ट। तर बघा हा स्कर्ट आहे, आणि हा 2 ते 2.5 वर्षाच्या मुलीला येईल असा स्कर्ट आहे। तर शूटमध्ये तो मोठा दिसतोय, पण तो छोट्या मुलीचा आहे, 2.5 ते 3 वर्षापर्यंत हा बसू शकतो। तर याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी व्हिडिओ अपलोड करत आहे, तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे। हा जो क्रॉप टॉप दिसतो आहे तुम्हाला, त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग, आणि हा जो स्कर्ट दिसतो आहे याची पण संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी शेअर करत आहे। तर इथं जे आहे बघा, इथं मी ठेवलेला आहे ओपन, आणि पूर्ण जो स्कर्ट आहे हा पूर्ण इथं पाहू शकता तुम्ही लॉक केलेला आहे, कुठेही धागे वगैरे निघणारे नाही आहेत। याला अस्तर पण लावलेला आहे, आणि हा जो भाग आहे इथं तुम्ही नाडी पण ओवू शकता। आणि तुम्ही इथे इलास्टिक टाकून पण पॅक करायचं आहे, तर कमरेचा जो घेरा असतो त्याच्यापेक्षा 3 इंच कमी करायचं आहे, इलास्टिक कट करायचं आहे, न ताणून घेता। आणि नंतर हे याच्यामध्ये ओवून घ्यायचं आहे, आणि नंतर इथं शेवटला पॅक करून घ्यायचं आहे, नाही तर तुम्ही इथं नाडी पण ओवू शकता, ठीक आहे। आणि हा जो टॉप आहे याला पण पूर्ण आपण लॉक केलेला आहे। तर याचा संपूर्ण व्हिडिओ जर का तुम्ही बघितला, इथं बघा पूर्ण लॉक केलेला आहे, कुठेही याचा कपडा दिसत नाही। इकडं साईडला पण मी लॉक केलेला आहे। आणि तुम्ही जर का हा मार्केटला विकत घ्यायला गेला तर 1500 ते 1600 खाली अजिबात मिळणार नाही आहे हा ड्रेस। तर तुम्ही घरच्या घरी हा कपडा आणून अशा पद्धतीने बनवू शकता हा ड्रेस। तर याला टिकली पण आहे, आणि प्लस एम्ब्रॉयडरी पण बनवलेली, बघा ह्या ड्रेसला एम्ब्रॉयडरी वर्क आहे, खूप सुंदर ड्रेस रेडी झालेला आहे। तर बघा अशा पद्धतीने हा ड्रेस दिसतो आहे। तर हा जर का ड्रेस तुम्हाला घरच्या घरी स्टिच करायचा असेल आणि कटिंग पण करायची असेल, तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, आणि ह्या ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग इथे तुम्हाला मिळून जाईल। तर चला आपण आता कटिंगला सुरुवात करणार आहोत। तर त्याच्या अगोदर व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे मैत्रिणींनो। तर आपण याची कटिंग सुरुवात करत आहोत, ठीक आहे। कपडा दिसत आहे, तर हा फॅब्रिक आहे, याच्यावरती टिकली वर्क आहे, एम्ब्रॉयडरी पण आहे, आणि हा कपडा आहे तो 3 मीटरचा कपडा आहे। तर याच्यामध्ये स्कर्ट आणि टॉप आपण बनवणार आहोत। तर इथं बघा हा कपडा जो आहे तो मी तुम्हाला उलगडून दाखवत आहे, आणि त्याच्यानंतर आपण अस्तरवरती कटिंग करणार आहोत। माप घेतलेलं आहे आपण बॉडी मेजरमेंट, तर इथं अस्तर घेतलेलं आहे मी 1 मीटरचा अस्तर, म्हणजे 90 सेंटीमीटरच मी अस्तर आणलेला आहे, खूप जास्त अस्तर लागणार नव्हतं याला म्हणून। तर घडी अशी 4 फोल्डमध्ये फोल्ड केलेली आहे, बंद माझ्या बाजूला आहे। तर बॉडी मेजरमेंट आहे, तर बॉडी उंची आहे याची 8 इंच प्लस 1 इंच करायचं आहे बॉडीमध्ये, आणि सरळ लाईन अशी आखून घ्यायची बघा। तर छाती घेर आहे 6 इंचात, तर त्याच्यामध्ये लुजिंगसाठी द्यायचं आहे। तर बघा हा चौकन असा करून घ्यायचा आहे, छाती घेर 20 इंचाचा आहे, थबा घेतो 5 इंच प्लस 1/2 इंच लुजिंग, 5.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायची आहे बघा इथं बॉडी तयार करायच्या वेळेस।
तर 1.5 इंचाची मार्जिन पकडलेली आहे. 5.5 मध्ये 1.5 इंच मिळवायचा आहे आणि सरळ अशा लाईन ह्या मारून घ्यायच्या आहेत बघा. आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकलेला आहे बघा. खूप सोप्या पद्धतीमध्ये आहे. ड्रेस जरी दिसायला अवघड असला तरी तुम्ही ट्राय करायचं आहे. इथं बघा, 1.25 इंचाचं मी गळा रुंदी घेतली आहे, 1.25 इंचाचं मी इथे आणि 3.5 इंचाचं मी मोंडा खोली घेतलेली आहे बघा. आणि ही पण बॉक्स बनवून घ्यायचं आहे लाईन अशी आखून. त्याच्यानंतर मोंड्याला यायचं आहे बघा इथं. तर याला काही मागचा पुढचा आकार दिला नाही तरी पण छोट्या मुलीचा आहे आणि स्लीवलेस आहे. घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे 3.5 इंचाचा आणि चौकोन असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. मोंडा खोली देताना मी दिलेला आहे 1.5 इंचाचा आकार. तर अशा पद्धतीने बघा, गळ्याच्या इथे मी थोडासा आकार खाली घेतलेला आहे 1/2 इंचाने आणि याची कटिंग करून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत नक्की आहे, तुम्हाला पण जायला काही अवघड नाही. आणि तुम्ही अशा पद्धतीने मोठ्या ब्लाऊज पण असे स्टिच करू शकता. तर बघा, हे सगळं मी बाजू आहे, शोल्डर बाजू बॉडी बाजूला केलेली आहे बघा. अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. आणि हे बरोबर आपल्याला मेन कपड्यावरती ठेवून, तर इथं बघा मी आखून घेतलेलं आहे शोल्डर. जे आपण कट केलेली आहे ती पट्टी इथं त्याला असे छोटे छोटे जे आहेत बघा कट्स मारून दिलेले आणि हे असं दिसतंय. तर हे शोल्डरचे कट्स आहेत हे आपण खाली पण लावून घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण ती फ्रिल जोडणार आहोतला पट्टी ती अटॅच करताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर मी आता मेन कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ठेवायचा आहे. जो बॉडीचा खालचा पार्ट आपण तयार केलेला होता ना, तो पार्ट ठेवून घ्यायचा आहे. बरोबर बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची आहे आणि आपल्याला जेवढी घडी हवी आहे तेवढाच कपडा इथे घ्यायचा आहे. म्हणजे तो कपडा आपल्याला यूज करायला काम येईल एवढ्या याच्यामध्ये. आपल्याला स्कर्ट आणि हा वरचा टॉप आणि याला छोटासा दुपट्टा पण बनवायचा आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित कपडा वापरायचा आहे. तर बघा, हा व्यवस्थित अस्तरप्रमाणे आपण कट करून घेतलेला आहे. तर जे शोल्डरचं जे वरचं निघालेली पट्टी होती ती पण आपली ठेवायची आहे. ती यूज करायला लागेल आपल्याला जेव्हा आपण फ्रिल बनवू तेव्हा आपल्याला तिचा यूज होणार आहे. तर बघा, इथं आपण आता घेर बनवत आहोत. जो उरलेला कपडा आहे त्याचा आपल्याला घेर बनवायचा आहे. तर अशा पद्धतीने काठाला काठ जोडून घ्यायचा आहे बघा. मी जसं आंथरलेलं आहे तसं. तर आपली जेवढी कमर आहे, तर कमर आहे 20 इंचाची, त्याच्या मी 1.5 पट जेवढा कपडा असेल. जास्त जर तुम्हाला घेर हवा असेल तर 2 पट पण करू शकता. तर इथं मी 1.5 पट असं घेतलेलं आहे मेजरमेंट. आणि हाईटला घ्यायचं आहे आपल्याला. तर स्कर्ट उंचाची त्याच्यामधून मी 2 इंच वजा केलं आणि 1/2 इंच मार्जिंगसाठी वरती लागणार आहे. तर 18.5 इंच मी इथं स्कर्ट उंची घेतलेली आहे, 2.5 इंच वजा करून घेतलेला आहे. तर 2 इंचाची आपली कमरपट्टी होणार आहे आणि 1/2 इंच मार्किंगमध्ये जाणार आहे. तर इथं बघा, हा जो कपडा आहे हा डबल फोल्ड केला आणि याच्यावरती मी परत एकदा माप टाकत आहे. तर हे जे माप आहे ते डबल फोल्ड करून, म्हणजे हे 4 पदरी आहे, खालचे 2 पदर आणि वरचे 2 पदर. अशा पद्धतीने मी इथे 19 इंचाचा हा घेर कट केलेला आहे. म्हणजे तो उघडल्यानंतर 38 इंचाचा होईल बघा. तर तुम्ही उंचीच्या 2 पट किंवा 1.5 पट पण कमर जो घेर आहे त्याच्या 2 पट किंवा 1.5 पट असं घेऊ शकता जेवढा आपला कपडा असेल तेवढा. तर मी इथे घेतलेला आहे संपूर्ण जो घेर आहे तो 38 इंचाचा घेतलेला आहे. तुम्ही जेवढा कपडा असेल तेवढा घ्यायचा आहे. आणि याला आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. हाईटला आपण चेक करत आहोत. 18.5 इंच मी हाईटला घेतलेला आहे. परत मी इथं चेक करत आहे कारण का लहान मुलांच्या पायात हे अटकतं, त्याच्यामुळे इथे चेक करून घेतलेलं आहे 18.5 इंच. अगोदर आपण 20 इंच घेतलेलं होतं. तर आपल्याला कमरपट्टी बनवायची आहे 2 इंचाची, त्याच्यामुळे मी हे कट करून टाकत आहे. आणि जो घेरा आहे तो 19 19 असा घेतलेला आहे बघा. 2 पार्ट डबल पार्ट जे आहे ते 19 19 इंचाचे आहे. म्हणजे ते 38 इंचाचं 40 ला 2 इंच कमी
असं आपलं घेर तयार झालेलं आहे। जेवढा कपडा होता तशा पद्धतीने आपण हा यूज करत आहोत। तर तुम्ही जे कमर घेर आहे त्याच्यात डबल किंवा दीड फीट कपडा घ्यायचा आहे। तर इथं बघा मी हा जो कपडा आहे हा कट करून घेत आहे आणि तुम्हाला स्टिच करायच्या वेळेस कसं स्टिच करायचं हे पण दाखवणार आहे। तर बघा हे असे दोन तुकडे झालेले आहेत आडवती साडव लांबीचे। तर खूप सुंदर असा याचा घे आणि परत एकदा मी चेक केलेलं आहे ते व्यवस्थित। तर हे दोन्ही पण तुकडे आपल्याला स्टिचिंगच्या वेळेस जोडून घ्यायचे आहेत घेरसाठी जो आपण स्कर्ट बनवणार आहोत त्याच्यासाठी। आणि हा स्कर्ट जो आहे तो लाँग स्कर्ट आहे। तर आपला अस्तरच कटिंग बाकी होतं त्याच्यासाठी मी आता परत घेतलेला आहे अस्तर। अस्तर घ्यायचा आहे आपल्याला। हा जो उरलेला कपडा आहे तर याच्यावरती आपल्याला बेल्ट काढायचा आहे अगोदर कमरेचा बेल्ट। तर बघा इथे मा टाकून घ्यायचा आहे 4.5 इंचावरती 2 इंच मागे आणि 2 इंच पुढे लागणार आहे आणि जो आहे तो स्टिचिंगमध्ये जाईल। तर आपला हा बेल्ट तयार होईल। त्याच्यासाठी बेल्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे। कमर घेरा आहे 20 इंचाचा तर प्लस त्याच्यामध्ये आपल्याला 3 इंच ॲड करायचा आहे आणि ही डबलची 13 इंचाची पट्टी तयार करून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने ही कट करून टाकायची आहे पट्टी। 13 इंचाची ही पट्टी करायची आहे अशा पद्धतीने। कमर घेरच्या दुप्पट म्हणजे कमी आपलं जे 20 इंच कमर आहे त्याच्या दुसरा भाग येतो 10 इंच आणि त्याच्यामध्ये 3 इंच लुजिंग दिलेलं आहे। तर असं 13 इंचाचं कमर घेर घेतलेलं आहे आणि ही पट्टी कट करून टाकायची आहे बघा अशी। तुम्हाला कमर घेर जास्त घ्यायचा असला तुम्ही 4 इंच घेऊ शकता आणि याच्यापेक्षा कमी घेर कमरेचा पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जास्त मार्जिन मिळवायची नाही 2.5 इंच मार्जिन मिळवायचे आहे। तर हे आपलं मेन फॅब्रिकची कटिंग झालेली आहे। त्याच्यानंतर मी इथं कटिंग करणार आहे स्कर्टला लागणाऱ्या अस्तरची कटिंग इथं होत आहे बघा। तर आपल्याला वजा करायचं आहे अस्तरमधून 2 इंच। तर बघा इथं जे मेन फॅब्रिक आहे घेराचं ते मी ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यातून 2 इंच वजा करायचं आहे आणि याला जेवढं अस्तर आपलं उरलेलं आहे तेवढं यूज करत आहे मी इथं। तर बघा इथं जे आपलं 38 इंच मी घेर पूर्ण रेडी केलेला होता 19 इंच आपलं एका साईडचं बाजू होती पुढची बाजू 19 इंच आणि मागची बाजू 19 इंच। तर ही जी अस्तरची बाजू आहे ही आपल्याला याच्यापेक्षा कमी घ्यायची आहे तुम्ही तर ही 12-12 इंच अशा पद्धतीने घ्यायची आहे बघा। मागची बाजू 12 इंच आणि पुढची बाजू 12 इंच याच्यापेक्षा तुम्ही जर अस्तर जास्त असेल तर जास्त पण घेऊ शकता असं काही नाही आहे। तर अस्तर जास्त जर असेल तर 15 इंचापर्यंत पण तुम्ही घेऊ शकता। तर आपली इथं कटिंग रेडी झालेली आहे। तर आपण आता घे करत आहोत स्टिचिंग। तर आपण आलेलो आहोत मशीनवरती। तर पहिल्यांदा मी करत आहे इथे स्कर्टची स्टिचिंग। तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने ही जी पट्टी आहे ती आपली निघालेली आहे। तर पुढे डबल फोल्ड केलेला आहे मी कपडा अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे पुढच्या साईडला। त्याच्यानंतर आपल्याला इथं चुने घ्यायचे आहेत बघा। हे जे अस्तर आहे हे एकाला एक जॉईंट करून घ्यायचं आहे। तर मी इथं मागचा पुढचा पार्ट असा एकाला एक जॉईंट करून घेत आहे बघा। जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित एकसारखा टीप एकसारखी द्यायची आहे बघा व्यवस्थित। त्याच्यानंतर मी लगेचच्या लगेच डबल टीप देऊन घेतलेली आहे। तर इथं मी पट्टी चेक करून घेत आहे। तर 13 2 26 इंचाची आपली ही पट्टी हवी आहे आपल्याला। तर तशा पद्धतीने आपल्याला इथे प्लेट्स घ्यायच्या आहेत व्यवस्थित एकसारख्या। तर याला एम्ब्रॉयडरी असल्यामुळे आपल्याला थोड्याशा मोठ्या किंवा बॉक्स प्लेट घ्यायला व्यवस्थित त्या
दिसल्या नसत्या. असा सिल्क किंवा प्लेन जर कपडा असला त्याला खूप सुंदर दिसतात बॉक्सच्या प्लेट्स. तर इथं मी घेर चेक करत आहे बघा टिप दिल्यानंतर, कारण का तो जास्त झाला तर कपडा वाया जाईल आपला आणि प्लेट्स कमी येतील. तर व्यवस्थित हा घेतानाच आपल्याला चेक करायचा आहे. तर हा जो घेर आहे हा बरोबर आपला कमरेच्या मापाचा रेडी व्हायला पाहिजे. हा जो कमरेचा माप आहे तेवढाच घेर घ्यायचा आहे आपल्याला, तेवढाच रेडी झाला पाहिजे. अशा पद्धतीने ह्या प्लेट्स घ्यायच्या आहे. तर मी इथं चेक करून घेत आहे बघा व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर आपल्याला धागा तोडून घ्यायचा आहे. तर इथं थोडासा आपल्याला कमी पडलेला होता, चेक केला मी घेर, तर इथं थोड्याशा आपल्याला नॉर्मल प्लेट्स या कमी करून घ्यायच्या आहेत बघा, म्हणजे आपला घेर वाढून जाईल. आणि हे घेर हा चेक करून घ्यायचा आहे बघा कमरेच्या मापामध्ये आहे आलेला आहे की नाही. तर मी इथं बघा प्लेट्स मारून झालेले आहे आणि आपण हा घेर जो आहे तो घेतलेला आहे. त्याच्या अगोदर जर का आपल्याला नाडी ओवायची असेल तर त्याची पण इथं रेडी करून घ्यायची आहे. दोन्ही साईडला डबल फोल्ड केलं आणि ही टिप मारून घेतली. आणि जर आपल्याला वेळ असेल इलास्टिक जर आणलं तर त्याच्यामध्ये ओवन पण घेऊ शकतो आपण. असं काही नाही आहे की दोन्ही ऑप्शन आपले आपण ठेवलेले आहेत. तर बघा इथे उलट बाजूने मी आतून जोडत आहे बघा. तर त्याच्या अगोदर आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे याच्यावरती. खाली या अस्तरला कपड्याचाच गोट आलेला आहे त्याच्यामुळे खालच्या साईडला आपल्याला काही टिप मारायची गरज पडणार नाही आहे. तर हे अस्तर व्यवस्थित पुरेल अशा पद्धतीने ह्या घेरवर जोडून घ्यायचं आहे, कारण का अस्तर हे कमीच लागतं आपल्याला. तर ह्या अस्तरला पण आपण अटॅच केलेलं आहे मेन जो आपण फोल्ड केलेला कपडा होता कडेवरती त्याला अटॅच करून घ्यायचा आहे हे अस्तर. आणि थोड्या थोड्या अंतरावरती अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत बघा व्यवस्थित सफाईदारपणे. ज्या आतल्या प्लेट्स आहेत त्या अजिबात अडकल्या गेल्या नाही पाहिजे. अशा पद्धतीने मी हा संपूर्ण कपडा इथे पुरवून घेत आहे. अस्तरचा जर का थोडासा कपडा उरला तो कट करून घ्यायचा आहे. तर इथं बघा लास्टपर्यंत मी ह्या प्लेट्स घेत आहे. तर कपडा थोडासा आपला उरलेला आहे आणि आपल्याला हा उपयोगात येणार आहे त्याच्यासाठी आपण हा कट करून घेतलेला आहे थोडासा 5-1 इंचाचा. आणि प्लेट्स ह्या घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. तर आपल्या प्लेट्स घेऊन झालेले आहेत. अस्तर आणि मेन जो कपडा आहे तो आपला जोडून झालेला आहे. तर आपल्याला याला कमरपट्टी लावायची आहे बघा. तर इथं अस्तरच्या साईडने कमरपट्टी जोडायला सुरुवात करायची आहे. कमरपट्टीचं जो एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे ते उलट्या दिशेने, खालची बाजू आहे ती सुलट्या दिशेने आहे हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे बघा. काळजीपूर्वक बघायचं आहे. एक्स्ट्राचा कपडा मी इथे कट करून टाकलेला आहे. जेवढं आपल्याला लागणार आहे घेर तेवढंच आपण ठेवायचं आहे. इथं डबल फोल्ड केलेलं आहे लास्टच्या टोकावरती. वरती पण आपल्याला फोल्ड करायचं आहे बघा. असं ही कमरपट्टी आहे. आपल्याला याला इलास्टिक पण यूज करता येईल आणि नाडी पण यूज करता येईल. तर बघा परत याच्यावरती फोल्ड केलं आणि जिथं आपण घेर जोडलेला होता त्याच्यावरती बरोबर फिनिशिंगमध्ये ही टिप देऊन घ्यायची आहे बघा लास्टपर्यंत. इथं तुम्ही पाहू शकता. आणि याच्यामध्ये काय ब्लाऊज मेजरमेंट किंवा चुडीदार मेजरमेंट नसतं त्याच्यामुळे थोडंसं इकडं तिकडं झालं म्हणजे 1.5 इंचाने किंवा 1 इंचाने तर काही एक प्रॉब्लेम नाही आहे. छोट्या मुलीचा आहे थोडासा ढिल्ला होऊ शकतो आणि लूजच असतात हे ड्रेस, म्हणजे त्यांना 1-2 वर्ष तरी ते वापरता येतील अशा हिशोबाने ते शिवायचे असतात. तर इथं बघा मी खालच्या साईडला पण डबल फोल्ड करून घेत आहे बघा पट्टी, कारण का ही एम्ब्रॉयडरी आहे ही पिकोच्या मशीनखाली व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे मी इथे बारीक फोल्ड केलेला आहे कपडा. आणि पूर्ण घेराला टिप मारून घ्यायची बघा. इथं मी दाखवते तशा पद्धतीने पूर्ण घेराला मी टिप मारून घेणार आहे लास्टपर्यंत.
आणि ही टीप पण खूप सुंदर दिसते। आपण मारतानाच व्यवस्थित फिनिशिंगमध्ये मारायची आहे आणि कपडा हाताने एका थोडासा पुढे सरकवायचा आहे। एम्ब्रॉयडरी जी आहे ती दाट आहे त्याची, त्याच्यामुळे कपडा पण पुढे सरकत। तर आपण आता हा जो घेरा आहे हा जोडून घेत आहोत। तर आपण जे साईडला टीप मारलेली होती ती 4.5 इंचावरती मारलेली होती कमरपट्टी सोडून। तर हे संपूर्ण चारही पदर अस्तर आणि मेंजे आतले दोन पदर आहे ते सगळे एकाला एक जोडून आपण इथं टीप मारून घेतलेली आहे। लास्टपर्यंत डबल टीप मारून घ्यायची आहे आणि ह्याला आपलं स्कर्ट तयार बघा। तर हे अशा पद्धतीने दिस एकदम सुंदर असं स्कर्ट रेडी झालेलं आहे। त्याच्या प्लेट्स पण तुम्ही बघू शकता आणि याला असा घेरदार आणि बाउन्सी लुक आलेला आहे। मोठ्या मुलीचा असता तर आपण त्याला कॅनव्हास पण टाकला असता, पण हा छोट्या मुलीचा आहे। तर आता आपण करत आहोत जो वरचा टॉप आहे क्रॉप टॉप त्याची स्टिचिंग। तर इथं बघा जो शोल्डरचा कपडा होता तो इथं मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्याच बरोबरीने आपल्याला इथे ही पट्टी जी आहे ती बनवायची आहे। तर इथं 2.5 इंचाची मी पट्टी घेतलेली होती आणि त्याला अशा पद्धतीने बारीक डबल फोल्ड करून लास्टपर्यंत टीप मारायची आहे। बघा तुम्हाला जेवढी ब्रॉड पाहिजे तेवढी पण तुम्ही बनवू शकता, 3 इंचाची पण तुम्ही बनवू शकता। तर अशा एकदम छान आणि एकसारख्या प्लेट्स घ्यायच्या आहेत। बघा इथं दिसतात ते तशा व्यवस्थित तशा प्लेट्स घ्यायच्या आहेत। तर हे जे अंतर आहे ते आपण बनवणार आहोत 8 इंचाचं, म्हणजे आपलं अर्धा अर्धा इंच जे आहे ते शिलाईमध्ये जाणार आहे आणि उरणार आहे ते 3.5 इंच आपण शोल्डर ठेवलेलं होतं तेवढं आपल्याला ठेवायचं आहे। मोंडा खोली जी आहे ती 3.5 इंच होती त्याच्यामुळे आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे 8 इंचाचं हे तयार पाहिजे। तर मी आता घेतलेला आहे ते बॉडीचा कपडा, खालची जी साईड आहे ती आणि हा जो कपडा जो आहे तो आतून टाकायचा आहे। हा फ्रिल जी बनवली ती आपली बंद तो आतून टाकायचा आहे, जिथे आपण कट्स दिलेले होते छोटे छोटे तिथे हा कपडा टाकायचा आहे, म्हणजे हा आतमध्ये लॉक होईल आणि जर का आपण तो वरतून लावला तर ते छोट्या बाळाला ते घालून देणार नाही आणि त्याला ते कम्फर्टेबल वाटणार नाही, म्हणून आपण तो आतमध्ये घालून घेतलेला आहे। बघा तर बरोबर जिथे आपला आकार दिलेला आहे तिथे आपण हा कपडा जो आहे तो, तर त्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत की दुसरीवाली पण फ्रिल लगेचच्या लगेच रेडी करणार आहोत, कारण ती आपल्याला आतमध्ये लॉक करायची आहे। त्याच्यामुळे डबलवाली जी फ्रिल जी बनवणार आहोत आपण ती पण इथे लॉक करायची, तर ती लगेच आपल्याला लागणार होती म्हणून मी दुसरी फ्रिल पण बनवून घेत आहे। बघा तर अशा पद्धतीने ही बनवून घेत आहे, जर जी कारण का ह्या दोन्ही पण फ्रिल ज्या आहेत त्या इनविजिबल आपण बनवणार आहोत, त्याच्यामुळे ही लगेचच्या लगेच बनवून घ्यायची आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स घेतल्यात। तर बघा इकडं बघा व्यवस्थित सरळ बाजू उलटी बाजू बघून घ्यायची आहे आणि हे इथं फ्रिल अशा पद्धतीने अटॅच करायची आहे आतून। इथं बघा आतमध्ये उलट सुलट बाजू चेक करायची आहे। ठीक आहे, तर ही आतमध्ये उलट सुलट बाजू चेक करायची आहे आणि परत एकदा आपण ही बरोबर अस्तर जसं आपण कट केलेलं होतं थोडासा पानाचा आकार दिलेला होता त्या पद्धतीने जोडून घेतलेला आहे बघा व्यवस्थित, आणि ही फ्रिल बाहेर अशी दिसत आहे। बघा डबल टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने डबल टीप मारली, आतमध्ये लॉक केली आणि छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत। बघा तर ही फ्रिल अशी बाहेर येते आणि आकार पण व्यवस्थित तयार होतो आणि कॅनव्हास लावायची पण काही गरज पडत नाही आहे। फक्त जेव्हा आपण लास्टवाली टीप मारतो ना तेव्हा व्यवस्थित हे कोणे वगैरे आहेत ते व्यवस्थित करून टीप मारून घ्यायचे आहे। ओके, तर फ्रिल झाली आहे, त्याच्यानंतर इथं मी सिल्वर कलरची लेस आलेली आहे बघा मार्केटला एकदम नाजूक अशी समोसा लेस आलेली आहे छोटी छोटी,
तर ती याला एकदम सूट होत आहे। तर ती लेस मी इथं लावून घेतलेली आहे व्यवस्थित गळ्याच्या आकारामध्ये। त्याच्यानंतर आपल्याला ही लास्टपर्यंत व्यवस्थित फिरून लावून घ्यायची आहे आणि कट करून टाकायची आहे बघा। तर ह्या बाजूने झालेलं आहे आपलं लॉक करून, त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूला पण हे फ्रिल लॉक करायचं आहे। फक्त ही फ्रिल जी आहे ती व्यवस्थित सरळ येईल याची काळजी घ्यायची आहे। तर जी एक्स्ट्रा दिसते ती फ्रिल, तर ती इथे मी कट करून टाकणार आहे मेजरमेंट घेऊन। तर माप घ्यायचं आहे आणि ती कट करून टाकायची आहे एकसारखी। तर दुसरा पार्ट आपण घेतलेला आहे बघा, इथे दुसरा पार्ट मी घेतलेला आहे, व्यवस्थित चेक करायचा आहे हा पार्ट। तर इथं अंतर घ्यायचं आहे 8 इंचाचं। तर आपली 1/2 इंच गेलेली आहे आता शिलाईमध्ये, तर खाली उरलेला आहे 7.5 इंच। इथं पाहू शकता तुम्ही, व्यवस्थित चेक करायचं आहे हे। आपल्याला दुसऱ्या बाजूने ही जोडायची आहे। तर इथं बघा, ही बाजू जी आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे। आपल्याला लॉक करायचं आहे हे जे फ्रिल बनवलेली आहे ती, आणि आतून इथं टाकून घ्यायची आहे बघा, सुलट्या बाजूला सुलटी बाजू। आणि जिथं आपण छोटे छोटे कट्स दिलेले होते बघा, इथं दिसत आहेत शोल्डरचे जे कट्स होते तिथं बरोबर ही टाकून घ्यायचे आहे। आणि याला अशी टीप घेऊन घ्यायची आहे बघा, व्यवस्थित टीप घ्यायची आहे। आणि जो कोन आपण गळ्याचा बनवलेला आहे तो कोनवरती कोन आला पाहिजे अशा पद्धतीने ही फ्रिल, आणि आतमध्ये कुठे दुमडणार नाही अशी व्यवस्थित टीप फिनिशिंगमध्ये मारून घ्यायची आहे। सेम पद्धतीने आपल्याला तिकडची बाजू पण करून घ्यायची आहे। आणि हे पार्ट असेच एकाखाली एक ठेवायचे आहेत। तुम्ही कधी पण ब्लाऊज स्टिच करताना जर तुम्हाला अशी फ्रिल किंवा जी पट्टी असते ती जर का लॉक करायची असेल तर हे पार्ट असे ठेवायचे आहेत बघा एकाखाली एक, तरच ती फ्रिल एकदम लॉक होऊन जाते एकसारखी, नाही तर उलटी लागले जाते। तर ही पद्धत ट्राय करायची आहे, 2-3 वेळा प्रॅक्टिस केली तर तुम्हाला येऊन जाईल। तर इथं बघा, डबल टिप मारून घेतली गळ्याला आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे। एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करायचा आहे, म्हणजे ही एम्ब्रॉयडरी जी आहे ती व्यवस्थित प्लेन दिसते आणि हे बरोबर आकारामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे बघा। तर आपला आकार व्यवस्थित आलेला आहे आणि इथं टिप मारून घ्यायची आहे बघा। आपली फ्रिल दोन्ही साईडला लॉक झालेली आहे आणि बघा मी कोने जे आहेत ते व्यवस्थित काढून घेतलेले आहेत, म्हणजे आकार व्यवस्थित दिसतो हा। आणि असे टॉप जे तुम्ही रेडीमेड घ्यायला गेला ना तर खूप महाग असतात, त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे टॉप तुम्ही ट्राय करू शकता छोट्या मुलींसाठी। तर बघा, जी सिल्वर लेस होती ती पण आपण ॲटॅच करून घेत आहोत बघा गळ्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये। जसा गळा मी कट केलेला आहे तशाच पद्धतीने तुम्हाला ही फ्रिल लावून घ्यायची आहे बघा, व्यवस्थित जिथं कोन आहे ना गळ्याचा तिथं व्यवस्थित ही लावून घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग जे आहे तो खूप सुंदर येतं। ठीक आहे, तर आपला टॉपचं बॉडीचं फ्रिल लावून झालेलं आहे, व्यवस्थित सेट करायचं आहे बघा। दोन्ही पार्ट एकावरती एक कोने ठेवायचे आहेत गळ्याचे, आणि आपल्याला याला खालच्या साईडला पण फ्रिल लावायचे आहे। तर त्याच्यासाठी आपण फ्रिल बनवून घेत आहोत बघा, तर खालच्या साईडला आपण फ्रिल लावणार आहोत। तर जो कपडा आहे तो आपल्याला कट करायचा आहे। तर इथं बघा, मी हा कपडा घेतलेला आहे आणि हा 4.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे, आणि हा कपडा आपल्याला व्यवस्थित एकसारखा कट करून घ्यायचा आहे। इथे मी फोल्ड करून घेतला आहे। तर एक बाजू जी आहे ती पुढच्या बाजूला मी लावणार आहे आणि दुसरी बाजू आहे ती मागच्या बाजूला लावणार आहे। तशा पद्धतीने हा कपडा मी 4 इंचाचा मोजून घेतलेला आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे। आता हा वरती जाणार आहे आपला 1/2 इंच, आणि खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करायचा आहे, तिथे जाणार आहे आपला 1/2 इंच, म्हणजे उरणार आहे फक्त ही 3 इंचाची फ्रिल। अशा पद्धतीने आपण हा कपडा कट केलेला आहे बघा लास्टपर्यंत। आणि याला पण आपल्याला छोट्या छोट्या प्लीट्स द्यायच्या आहेत, तर त्याच्यासाठी अगोदर एका साईडने आपल्याला डबल फोल्ड करायचा आहे एकदम बारीक,
आणि लास्टपर्यंत याला टिप देऊन घ्यायची आहे बघा। तुम्हाला जर का याची कटिंग आणि स्टिचिंग जर आवडत असेल आणि माझी सांगण्याची पद्धत जर का आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा। तर बघा लास्टपर्यंत मी इथे टिप मारून घेतलेली आहे आणि आपण आता याला छोट्या छोट्या प्लीट्स देणार आहोत बघा इथे। तर कपडा जास्त असेल तर तुम्ही संपूर्ण कमरेपर्यंत म्हणजे जे आपण मार्जिंग वगैरे पकडलेलं आहे तिथपर्यंत तुम्ही या प्लीट्स द्यायच्या आहेत, म्हणजे आपलं दोन्ही साईडला व्यवस्थित इक्वली येईल ते। आणि कपडा कमी असेल तर फक्त जेवढी आपली कमर आपण घेणार आहोत तेवढंच आपण फ्रिल जोडणार आहोत। तर माझ्याकडे कपडा आता कमीच राहिलेला आहे त्याच्यामुळे आपण प्लेट्स पण खूप जास्त दाट पण नाही आणि खूप जास्त कमी पण नाही अशा पद्धतीने मी इथे व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स दिलेल्या आहेत। आणि जर हा जर एम्ब्रॉयडरीचा कपडा नसतं तर आपण याला घेराला पण आणि या फ्रिलला पण 5 नंबरची शिलाई देऊन आणि दोरा ओढून घेतला असता, पण याचं एम्ब्रॉयडरी असल्यामुळे हा व्यवस्थित झाला नसता। तर बघा याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत, या जी मारलेली फ्रिल आहे ना त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहे कमरेप्रमाणे। आणि तुमच्याकडे जर का जास्त कपडा असेल तर तुम्ही डायरेक्ट जो मार्जिन दिसते ना तिथून पण तुम्ही जोडू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही। तर इथं बघा हे आपण आता आतमध्ये टाकणार आहोत ही फ्रिल, तर चेक करून घ्यायचं आहे उलट सुलट बाजू आणि फ्रिल आपल्याला आतमध्ये लॉक करायची आहे। तर इथं बघा मी कपडा अशा पद्धतीने उलट्या बाजूने जसं आपण पाठीमागचा भाग बनवतो ना याचा आपल्या ब्लाऊजचा तशा पद्धतीने पलटी केलेला आहे आणि सुलट्या बाजूला सुलटी बाजू लावली आहे। इथं बघा अशा पद्धतीने सुलट्या बाजूला सुलटी बाजू लावली आणि ही फ्रिल जी आहे तिचं तोंड जे आहे ते तोंडे वरती केलेले आहेत आणि लास्टपर्यंत टिप मारून घ्यायची आहे एकदम मार्जिन पकडून। तर एका बाजूची फ्रिल आपली लॉक झालेली आहे बघा, पलटी केलेला होता मी, हा जो मेन कपडा आहे तो पलटी केला आणि परत याला सरळ करून घेतलेला आहे बघा। तर ही फ्रिल आपली अशा पद्धतीने झालेली आहे, सेम पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूला पण हे करून घ्यायचं आहे बघा। तर ही फ्रिल पण चेक करायची आहे अशी उलट सुलट बाजू आणि बरोबर कमरेच्या मापामध्येही करून घ्यायची आहे। परत मी हा कपडा फोल्ड केला आणि ही जी फ्रिल आहे ती आतमध्ये टाकून घ्यायची आहे, सुलटी बाजू जी आहे एम्ब्रॉयडरीची ती बरोबर सुलट्या बाजूवर घ्यायची आहे आणि वरतून ठेवायचं आहे अस्तर आणि याला टिप मारून घ्यायची आहे बघा लास्टपर्यंत। तर आपली फ्रिल पण जॉईंट करून झालेली आहे बघा क्रॉप टॉपची खूप सुंदर। आणि हे टॉप जे आहेत खूप महागडे मिळतात, तर तुम्ही असे नवनवीन ट्रायल करून तुम्ही घरच्या घरी छोट्या बाळांना मुलींना शिवू शकता। तर बघा दोन्ही साईडला आपल्याला हे फ्रिल जोडून झालेलं आहे, आता आपल्याला साईड फिटिंग करायची आहे। तर इथं अंतर घेतलेलं आहे मी दोन्ही साईडला 5.5-5 इंच, जेवढं आपण मार्जिन पकडलेलं होतं तेवढं इकडं पण मध्यातून घ्यायचं आहे 5.5 इंच। आणि तुम्हाला तसं जमलं नाही तर आपण साईडला दे 1.5 इंच मार्किंग केलेलं आहे ते पण तुम्ही ॲड करू शकता। मी दोन्ही फिटिंग तुम्हाला दाखवलेले आहेत, हे दोन्ही मिळून जे अंतर आहे ते 11 इंचाचं आलं पाहिजे। तर बघा अशा पद्धतीने हे अंतर जे आहे ते 11 इंचाचं आलं पाहिजे। आतमध्ये आपण तसं एका बाजूने मार्किंग तुम्हाला स्पष्ट दिसते बघा, तर मी त्याच्याचवरती टिप मारून घेत आहे, जे 1.5 इंच आपण मार्जिन ठेवलेलं होतं त्याच्यावरती मी टिप मारून घेत आहे, ठीक आहे। तर इथं मी टिप मारून घेतलेली आहे आणि छोट्या मुलींचं कमर आणि छाती घेरा सारखाच असतो त्याच्यामुळे लास्टपर्यंत टिप मारून घेतलेली आहे। सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण तसंच करायचं आहे बघा, आणि बरोबर जो मधला कोण आहे तो कोणावरतीच कोण ठेवायचा आहे इकडं पण 1.5 इंच मार्जिन होतं ते चेक करायचं आहे, इकडं 5.5 इंच आहे का मध्यातून ते पण चेक करायचं आहे आणि लास्टपर्यंत ही टिप मारून घ्यायची आहे। आणि छोट्या मुलींचं थोडंसं लूज झालं तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे, खूप कट टू कट आलं पाहिजे असंही पण काही नाही आहे। तर इथं बघा खालच्या साईडला जी फ्रिल आहे तिला पण आपण थोडीशी टिप मारून घेणार आहोत आणि तुम्ही ती सुट्टी ठेवली तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे,
ती जर अखंड असती तर ती सुट्टी ठेवली तरी पण काही प्रॉब्लेम नाही, पण ती वरतून आली असती आणि ही छोट्या मुलीला याला थोडीशी टिकली पण आहे तर ती टोचली असती। तर बघा इथं मी टॉप हा सुलटा करून तुम्हाला दाखवलेला आहे, परत हा उलटा करायचा आहे आणि ही जी साईड फिटिंग जी आहे त्याला लॉक करून घ्यायचं आहे, कारण का हा टोचणार आहे, याला टिकली आहे थोडीशी त्याच्यामुळे तिला टोचायला नको म्हणून आपण हा लास्टपर्यंत लॉक करायचा आहे। बघा अशा पद्धतीने लॉक करून घेतलेले आहे दोन्ही साईडला, साईड फिटिंग ही लॉक करून घ्यायची आहे। बघा तर एक्स्ट्राचा कपडा होता याला तर तो कट केला आणि बघा अशा पद्धतीने बरोबर पाव पाव इंच मार्जिन पकडून हा एकसारखा लॉक करायचा आहे। बघा खूप सुंदर टॉप रेडी झालेला आहे। तुम्हाला जर का हा टॉप आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि तुम्ही पण अशा पद्धतीचा टॉप शिवून बघायचा आहे घरी, खूप सुंदर दिसतो वेअर केल्यानंतर। तर हा टॉप आता इथे झालेला आहे, तर आपण याला शोचे बटन्स वगैरे पण लावणार आहोत आणि एकसारखा झालेला आहे। तुम्ही कोणत्याही बाजूने यूज केला तरी पण काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो आता बटन लावल्यानंतर फक्त जिकडे ज्या बाजूला बटन आहे तिथेच आपल्याला हा यूज करायचा आहे। बघा तर दिसतो पण खूप सुंदर हा आणि कलर पण खूप छान आहे। तर संपूर्ण स्कर्ट आणि टॉप इथे रेडी झालेला आहे, बघा याच्यामध्ये दिसतो आहे। तर ही टॉपची कटिंग तुम्हाला कशी वाटली आणि स्कर्टची कटिंग पण कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे जर का व्हिडिओ आवडत असेल। तर इथून पुढे तुम्हाला कुठल्या मापाचं ड्रेस याला काय झालं कटिंग आवडती हे पण कमेंटमध्ये सांगायचं आहे मैत्रिणींनो। तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला मी माझ्या प्रयत्नातून खूप वेळात वेळ काढून बनवलेला आहे, तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर इथे बटन पण आपले लावून झालेले आहेत, बघा इथे सिल्वर कलरचे मी बटन्स लावलेले आहेत, याला खूप सुंदर दिसत आहे। अशा पद्धतीने हे मी बटन पण अटॅच करून घेतलेले आहेत। तर व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून अटॅच करून डायरेक्ट तुम्हाला मी व्हिडिओ दाखवत आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच आणि भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची। बाय, गुड नाईट।